एक अष्टपैलू खेळाडू एक लक्षवादी खेळू पैलक्षेतून लोक हे साथ केलेला तेवढं सुद्धा हे क्षेत्ररक्षक खूपच मारतात. शतकातील दुसरा चेंडू घेऊन येतो रितेश पुन्हा चेंडू डाव्याशीचा उजव्याशीचा भारी चेंडू एक अवंतर खाव या सामन्याचे ढाला विजयामध्ये यंत्र संघाचे वाढती धाव संख्या घेतो एक चेंडू दोन काळ्यांचा गजगडाट या खेळाच्या मैदानात एक चेंडू दोन धावा पुन्हा एकदा स्ट्रायकरला सज्ज होतो तो यमके मयूर टाकले फलंदाजीसाठी सज्ज एक बलाढ्य असा फलंदाज वयाच्या 16 वर्ष भल्या भल्या गोलंदाजीला फलंदाज शिवा पंकजचा निर्णय अटून राहील संघाची नोंद घ्यायचे शिवाच्या स्वरूपात पहिला झटका जयंदस कोसकर संघाला एक मोठा झटका पहिल्याच गडी बाद होतोय तीन चिडी समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या होते ती तीन पुन्हा एकदा एक नवीन फलंदाज एक जुना सितारा किशोर खडोदरा पुन्हा एकदा फलंदाजी सज्ज होतोय त्याच्या नावाई वरी भले भले पराक्रम पाच चेंडू पाच चौकार चार चेंडू चार चौकार असे नोंदवलेले आहेत तोच फलंदाज किशोर खडोदरा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज पाहू किशोर आपल्या संघासाठी काय करतो ते शतकातील चौथा चेंडू घेऊन तो कृतेश्वरला सामोर जातो एक सितारा तो किशोर चौथा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे डुबकावलेला एक निर्धाव चेंडू एक निर्धाव चेंडू सांगता होते याच झाल्यानंतर संघाची वाढती धाव संख्या होती दिसती चार चेंडू तीन धावा शतकातील अजून दोन चेंडू शिल्लक असताना स्ट्राईकला येतो म्हणजे किशोर त्याला गोलंदाजी करतो तो कृतेश षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा स्टेटला चेंडू एवढं सुंदर क्षेत्ररक्षण गोपी मारतो षटकासाठी तीन धावा लपवल्या गोपी आणि एक धाव मिळेल संघाची वाढल्या संख्या चार पाच चेंडू चार धावा पाच चेंडू चार धाव शतकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो प्रत्येकाला सामोर घालतो म्हणजे मयूर पहिल्या चेंडूपासून झुंज देतो तो फलंदाज मयूर आपल्या संघासाठी काय करतो ते पुन्हा एकदा गोलंदाजाला बॉलची दिशा दाखवत बॅकफूटला जाताना मयूर पण पूर्णपणे डिटकवल्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून शतकातील शेवटचा चेंडू करतो चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विशाल मार्फत संघासाठी तीन धाव बचावल्या जातात पहिल्या षटकाच्या समोरची वाढती धाव संख्या होती ती पाच एक षटक पाच धावा दुसरं षटक मार्फत होत आहे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो रॉयल या संघाचा एक नावाजलेला गोलंदाज पंकज एक नवीन बक्षीस फक्त गोलंदाजीसाठी पंकज याने जर तीन गडी बाद केले तर रॉयल स्पोर्ट्स यांच्याकडून 201 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस जागो देण्यात येणार आहे तीन विकेट 201 रुपये पाहू पंकज हे तीन गडी बाद करतो का नाही दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तर पंकज त्याला सामोर घालतो मयूर पहिला चेंडू पंकजाचा पुन्हा एकदा लेग प्रेसने कॅच केलेला चेंडू
तेवढं सुंदर असं शेतरक्षण घुसालेच्या कडून खूप सुंदर अशी फेकी चेंडूची, पण घरी काय बाजले नाही. या चेंडूचा समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संघ होती ती 6-1, चेंडू 6 धावा. खूप सर्वसाधारण अशी फलंदाजी चेंडू स्पोर्ट्स क्लब या संघाकडून. त्या संघाची फलंदाजी बघण्यासाठी लोक जमलेले आहेत. तो संघ फारशी कामगिरी करत नाही फलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा स्ट्रायकला सज्ज होतो तो किशोर, त्याला गोलंदाजी करतो तो पंकज शतकातील दुसरा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता पण पूर्णपणे फुटकावलेला. शूट होतोय किशोरच्या स्वरूपात एक मोठा झटका ज्यामध्ये संघाला दुसरा झटका. खूप गच्या असे फलंदाजी ज्यामध्ये स्पष्ट त्या संघाकडून. त्यानंतर स्ट्राईकला येतोय तोच म्हणजे राकेश विजय निराखोर. मैदानात आपलं नाव नव्याने उभं करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे राकेश. ज्याच्याही नावावर सर्कलला 6-7 चौकार लागण्याचा पराक्रम आहे तो म्हणजे राकेश. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. पहिल्याच चेंडू राकेशाला पडते पंकजाचा. नंतर धावे या धावंतर धावंतर संघाची वाटी धाव संख्या होते ती 7. अजून एक नवीन बक्षीस राकेश यांच्यासाठी. जर लगातार 3 चौकार लगावले राकेश यांनी तर रॉयल स्पोर्ट्स कडून 200 पर्यंत बक्षीस. पुन्हा इथे तिसरा चेंडू शूट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पूर्णपणे दिसकवलेला. 3 चेंडू 7 धावा. अजूनही बक्षीस शिल्लक आहे. 3 चेंडू 3 चौकार 201 रुपये राकेश याच्याकडून. अजूनही पंकज याने 3 चेंडू 2 गडी बाद केले तर त्यालाही 201 रुपये बक्षीस रॉयल स्पोर्ट्स यांच्याकडून. 3 चौकार 201 रुपये 2 गडी बाद 201 रुपये. पाहू कोणी पारितोषिक पटकावतो. राकेटच्या स्वरूपात एक मोठा झटका जंडे स्पोर्ट्स या संघाला. 4 चेंडू 7 धावा. खूप गच्चा असं फलंदाजीचं प्रदर्शन जंडे स्पोर्ट्स क्लब या संघाकडून. तेवढं सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पंकज याच्याकडून. पंकजाने 4 चेंडू केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. 4 चेंडू 2 धावा 2 गडी बाकी पंकजाने. 4 चेंडू 7 धावा शक्यतील. 2 चेंडू 0 शक्यतील. 5 चेंडू 2 पंकजाला सांभाळतो सूरज. पुन्हा एकदा कवरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू सूरज मार्फत खूप सुंदर अशी फलंदाजी. पहिल्याच चेंडूवर प्रहार करतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होईल तो मयूर. पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूपासून संघासाठी झटतोय फलंदाज तो म्हणजे मयूर. पाहो मयूर आपल्या संघाला शेतकरी शेवटचा चेंडू शिल्लक. अजून 2 षटक शिल्लक. 5 चेंडू 8 धावा शेतकरी शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू लक्षाने लाभ केलेला चेंडू. चेंडूची फेक येईल तोपर्यंत 10 मिळेल. या तिसरी धावीच्या पदीच्या संघाची भारतीय धाव संख्या होती 9. 2 षटक 9 धावा. तिसरं षटक मार्गस्थ येतोय. पुन्हा एकदा होईल त्याची साठी सज्ज होतोय कृपेश.
अजून एक नवीन पारितोषिक नवीन बक्षीस सुरेश कांबळे याच्यासाठी. जर सुरेश कांबळे याने जर तीन चौकार लगातार लगावले तर त्याला रॉयल स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 201 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. तीन चौकार 201 रुपये सुरेश कांबळे साठी. पुन्हा एकदा तिसऱ्या पहिला चेंडू एक चेंडू मध्ये तीन चेंडू वर सुरेश कांबळे जर तीन चौकार लगावले तर 201 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक रॉयल स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून. पहिलं काय करते ते पाहायचंय. तीन शतक 15 धावा
एक बॉल छोड़ा चतरी दूसरा चेंडू दीपकच्या मऊला चेंडूला लक्ष्यशन लागले की ते थोडं सुधारत सुधारत चांगल्यामार्फत संघाला बचवल्या या झाल्यानंतर संघाची वाढती धावसंख्याली 17 दोन चेंडू 17 धावसंख्या शतकरी चौ तिसरा चेंडू झाल्यानंतर दीपक त्याला साधवतो अजिंक्य भारी चेंडू उद्योग भारी चेंडू दीपक साठी सुवर्ण संधी उरलेल्या तीन चेंडू मध्ये जर दीपक याने तीन गडी बाद केले तर रॉयल स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॅक आणि शूज दीपकला पारितोषिक म्हणून दिले जाईल. तीन गडी बाद आणि ट्रॅक शूज दीपकसाठी एक नवीन बक्षीस चौथा चेंडू पुन्हा एकदा पराक्षित केला चेंडू टिकलं दुसरी एक धाव चार चेंडू ही धावा षटकातील दोन चेंडू शिल्लक षटकातील पाचवा चेंडू घेऊन तो दीपक त्याला सामोरे जाईल तो अजिंक्य पाहू अजिंक्य प्रसंगातील काय करतो तो या इनिंग मधला पहिला चौकार अजिंक्य याचा बॅट घेऊन तो सुंदरशी फलंदाजी संघाला 24 संघाला सांभाळलेला आहे त्या अजिंक्याने या चौकाराच्या मदतीने थोडासा होप निर्माण होतो तो जे स्पोर्ट्स क्लब या संघामध्ये पाच चेंडू 24 धावा सकाळी शेवटचा चेंडू जर याही चेंडूवर चौकार लगावला तर रोख रक्कम 500 रुपये मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने रोख रक्कम 500 रुपये अजिंक्य चांगले होता कपड़ा सोडा ए काळ्या हा सामना अजिंक्य कांबळे पूर्णपणे जिवंत गेलेला हा सामना या पहिल्याच्या सामन्यात एक जीव टाकलेला तोच म्हणजे अजिंक्य कांबळेने लगातार दोन चौकार अजिंक्य कांबळेच्या बॅटीतून एक फलंदाज काय होता तो पूर्णपणे वरतो पुन्हा एकदा तो फलंदाज अजिंक्य कांबळे पहिला चौकार केकेलसेने लगावलेला दुसरा चौकार तिसऱ्या स्वरूपात एक चौकार असा दोन चौकाराच्या बाजूने संघाची भारतीय धावसंख्या केली ती 28 अजिंक्य कांबळेने प्रफुल्ल कांबळे आणि सुशांत संघाला विनंती करतो लवकरात लवकर सामना सुरुवात करायचे लवकरात लवकर सुरुवात करावी
Samalakuru Srotkalitya, Yasamata, Tarp, Gulinda, Rikesh Rao, Purnapane, Gulindaji, Chief, Kamgir, Jachavar Sokolila, Ektos Raktarka, Bashat Chengurka, Raktar, Rikesh Rao, Kawapya Sankasati, Kai Kartode, लवकरात लवकर आपला क्षेत्र सजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, एक रंगतदार सामना. दीपक इलेव्हन एस जय अंबे स्पोर्ट्स क्लब या सामन्यात आता पाहायला मिळणार आहे एक नवीन सितारा. चेंबूरकर रफ्तारकर राजा नावाने ओळखला जाणारा एक गोलंदाज वयाच्या 15व्या वर्षी भल्या भल्या फलंदाजाला चित्त केलेला गोलंदाज तोच म्हणजे रितेश राव. मनगटाच्या बळावर भल्या भल्या फलंदाजाला चित्त केलेला गोलंदाज रितेश राव. रफ्तार का बादशाह, रफ्तार का सुलतान, रफ्तार का जे पद गोलंदाज होते रितेश राव. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. सामन्याला सुरुवात, पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो रितेश. संघासाठी पहिलं वैयक्तिक षटक घेऊन येतो तर रितेश त्याला सामोर घालतो. दीपक रॉयल स्पोर्ट संघाचा एक नावाजलेला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, संघाचा षटक कर्णधार, स्ट्रायकरला सज्ज. तसंच नॉशकला गोलंदाजी गोलंदाजीचा तुरळा करणारा फलंदाज, गोळीच्या बादशाह नावाने ओळखला जाणारा फलंदाज दीपक केसारकर. सर्वच्या बॅटिंग निघाल्या चौकार लागला तर कुठलाही क्षेत्ररक्षक हात टाकत नाही असा फलंदाज दीपक. पुन्हा एकदा स्ट्रायकरला सज्ज होतोय. पहिला चेंडू रितेश राव रफ्तारचा दीपक याला. मैदानात शांत वाढवायचे. पहिले चेंडू एक अव्वत्तर धाव प्लस एक अशा दोन धावावर रितेश राव करून अजूनही सहा चेंडू शिल्लक आहे. सहा चेंडूवर काय करतोय रितेश राव पाहिजे. पहिला चेंडू रितेशचा पुन्हा एकदा अतिशय खेळण्याचा प्रयत्न करून बाकी त्याला घेऊन चेंडू लेगच्या दिशेत जातोय. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण रागात गोलंदाजी, तेवढी रागात क्षेत्ररक्षण करतो रितेश राव. एक चेंडू तीन धाव वा. पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे गोपी. गोपाल तो म्हणजे गोपी. पुन्हा एकदा सज्ज. गोपाल षटकातील दुसरा चेंडू रितेश राव रफ्तार याचा गोपी आला. चेंडू चेंडूचा बाहेर जातो चौकारासाठी गोपी याचा बॅटिंग निघाला. पहिला चौकार दोन चेंडू सहा धाव.
Sat-sat. Chart to the slot in the collection lake and the code of the secret. In the difficult to carry down the other group of the second part of the art. Dhoni Falanda Sadi, Suvarna Sandhi, Pratyek Chaukarala, Dhonse Ek Rupaya Chak Rokh Rakkam Paritoshi, Sandhi, Ani Rohan Chagrun, Sandhi Kaikad, Ani Rohan Gharge, Yanchagrun, Dipak Ani Gopal, Yancha Pratyek Chaukarala, Dhonse Ek Rupaya Chak Paritoshi, Ek Chaukar, Dhonse Rupaya, Dhon Chaukar Charse, जो हजार रुपए कौन लोग जाते हैं कि पाइस है चार चिंदू नौ धावा सबका चिंदू चिंदू शिल्लर सबका दिल पाते हैं चिंदू कुन में डॉन संकल्प आज के लिए चिंदू डॉन ले लिया जितने भाई जनों जिसमें कुछ वाटी डॉन संकल्प होती दाहापत चिंदू दाहावा सत्तर सोल बच्चे रुकते से राव यक्ता दीपक याला दोसे एक रुपए दीपक के स्टार कर रहे थे खाते में जो रोहित भाड़े अन्य सत्ती पकड़े काइडे यंचा गुरुन दोसे एक रुपए का पारी किसी दीपक के स्टार को दोसे रुपए की भरते हो के आजमी गरीब पांच जले ना है आजम जब चोटकर मार देता आजम को इसी में पीए दीपक के स्टार को रण गोपाल ये सब प्रत्येक चोटकर दोसे एक रुपए का पारी किसी अजनी संगल जितने भी अस्त्र चिंदू कंबरदान चिगरस सामना अपनी जिंकला से समझ रखा अजनी कोलंदा जब पक्के ही जैसे संगले जितने जो इसकल उधर वाले हों कल जब पासे जिन प्रयोग के तो उनके सुशान पाउचर उनमें इधर गोलंदा जैसा दिख जाए गुप्तिया या कुछ कभी बंद करते करते पिकलर भी से देख डाउन ले लिया जाए तो सब कभी वार्डर से देखता जरा एक चिंचिं तंदरा हाँ सब कभी उधर ही पक्ष भी चल रहा है सामने में उधर गोलंदाज ऐसे ही सब जो तो बाउचर है सामने उधर गोपाल उनका इधर लोकेशन खुद करने प्रोत्साहन है सत्कार गड़ी पाप कल्याण सत्ता दीपक के लिए संगला उसे मोटा झटका गोपी का स्वरूप तंदरा मनीष गुल्लक इतने ऐसे मंचक का ताबा करके मनीष गुल्लक जिन्हें सामना करना जिस दुख में उल्लेख से जैसे सोशल संगने संगल जितने सकते तो उधर लांची जरूर Pandra, Pandra.
आणि पुन्हा एकदा जर तीन चौकार लगावले तर त्याला 1000 रुपये जर रोख रक्कम पारितोषिक ₹200 घेऊन जायचे रोहन गुरु प्रत्येकाचे ₹200 घेण्यासाठी दीपक आणि स्वप्नील आणि मंचकावर यायचं रोहन आणि दुसरं नाव काय होतं त्यांनी पण मंचकावर यायचं ₹200 पारितोषिक सर्वांसमोर द्यायचे त्यांना दोघांच्या एक आता ₹200 स्वप्नील आणि दीपक चार बॉल 21 5 22 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 24 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता बघू दीपक इलेवन यांना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये 6 धावा तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो प्रफुल उपस्थित कर गोलंदाज बघू आपल्या षटकासाठी काय करतोय 12 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता क्षेत्ररक्षण खूपच सुंदर असं रचलेलं आहे बघू जय आंबे स्पोर्ट्स क्लब 12 चेंडू 6 धावा टप्प्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि धावच्या स्वरूपात एक धाव धाव सज्जा झालेली आहे ती 24 एक चेंडू 24 धावा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू धावर जाईल तो दोन चेंडू 24 धावा दोन चेंडू धाव संख्या झालेली आहे 24 तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू कसा फटका आणि पुन्हा एकदा एक धाव तीन चेंडू 25 धावा तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू दोन्ही खूप गलत संघ चार चेंडू 26 धावा
Non ball, sorry. Bat ka na, non ball. Char ke du, panchu gawa. Kapu, ito sila sa gulang mag. Ah, niha. Kapitar. Bat ke du, lalu lagi itu Panci 25 dengan 4 kau sakit lalu lagi Panci Pak Tunggu Panci Zawa 1-5 di cara uji awal sesta untuk 12 angka 1 jangan ber Pak Tunggu kembali lagi Panci 1-2 di cara dahulu ke awal sesta pelanggan saja oleh itu kebera kupus yang tersebut pelanggan juga itu bahwa aku rasa kasa di kakak guru dari bisa serta bisa tertumbuh sahur lalu kebera ini deklar serupat egal gak usah kita lagi sewi 1-2 tim dahulu ke awal sesta azimai match hata tim gini ini ini Sewaktu satu jam ada lah itu voucher susah kupas semula sih boleh kerja kerja tu je apa yang sangka satu satu dua mati tim dari cawu sasta hati tadi dah sama सामना ला लवकर लवकर सुरुवात करावी अजून खूप सामना बाकी आहे थोडा जरा सकाळ होणार आहे सात चेंडू माझी तीन डावांची आवश्यकता बघू सुशांत उर्फ वाउचर आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल राकेश त्याने कुपोषणाचं संरक्षण रचलेलं आहे बाउचर त्यांनी खूप मॅच असे आहेत की जिंकवलेल्या आहेत जेव्हा आपल्या संघाला बघू सहा चेंडू मध्ये तीन काय जाऊ शकता बाउचर आपल्या संघासाठी काय करतात तीन चौथ्या षटकातील पहिला चेंडू सामोरे जाईल तो खूप असतो Rektu, Egal, Pak Cendu, Don Dawa. Pak Cendu, Don Dawa. Pak Cendu, Don Dawa. Pak Cendu, Don Dawa. Pak Cendu, Don Kau dah sempat pintu serat itu, sahur dan tengok beri hari cukup sih terasa sih. Ani, portret asur pacar dah, Ani Hasana. Sama-sama mana dah macam menteri, juta kesarkan. Yang apa lepas itu sih jangan.